सर्वांना नमस्कार। झेडपी स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा। सेतू अभ्यासक्रम इयत्ता चौथी, विषय गणित, दिवस 40वा। आजचा घटक आहे अपूर्णांक, उपघटक अर्धा। मुलांनो, खालील चित्रांचे निरीक्षण करा। पहिल्या चित्रात सफरचंद दिसत आहे आणि तो सफरचंद डावीकडे पूर्ण आहे आणि उजवीकडील सफरचंदाचे दोन भाग केलेले आहेत। तसेच दुसऱ्या चित्रात संत्री आहे आणि त्या संत्रीचे दोन भाग केलेले दिसत आहेत। पुढील चित्रात किवी हा फळ आहे, या किवी फळाचे सुद्धा दोन भाग केलेले आहेत। पुढील चौकोनात चॉकलेट आहेत आणि या चॉकलेटचे सुद्धा समान दोन भाग केलेले आहेत। चित्रात डावीकडे पूर्ण वस्तू आणि उजवीकडे त्याचे दोन भाग केलेले दिसतात। जर दोन्ही भाग सारखेच असतील तर त्याला आपण अर्धा भाग म्हणतो। दोन समान अर्ध्या भागांनी एक पूर्ण भाग होतो। कोणत्याही वस्तूचे समान दोन भाग केल्यास त्यातील एका भागाला अर्धा किंवा निम्मा म्हणतात। मुलांनो, खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे एक कागद घ्या, त्याचे दोन समान भाग करा। त्यातल्या एका भागाला अर्धा म्हणूया। किती पद्धतीने अर्धा करता येईल? पुढील चौकटीत चित्र काढून दाखवा। मुलांनो, अशा पद्धतीने कागदाचे दोन अर्धे भाग दाखवता येतील। मुलांनो, पुढील पैकी कोणते भाग अर्धे आहेत त्याखाली अशी खूण करा। मुलांनो, वर्तुळाचे समान दोन भाग केलेले आहेत। तसेच पुढील चौकोनात त्रिकोणाचे दोन समान भाग केलेले आहेत। म्हणजेच एका वस्तूचे समान दोन भाग केलेले आहेत, त्याला अर्धा भाग असे म्हणतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। मनपूर्वक आभार, धन्यवाद।